मी भाग्यश्री डोंगे, वीकेबी मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत करते. बघूया आजच्या ठळक घडामोडी. मुख्यमंत्रीपदी राहण्याची माझी अजिबात इच्छा नाही. मी मुख्यमंत्री नको असेल तर मी मुख्यमंत्री पद सोडायला तयार आहे, असे म्हणत फेसबुक लाईव्ह नंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली भावुक प्रतिक्रिया. ज्याचे जसे कर्म तसेच ईश्वर फळ देतो, असे म्हणत गजानन काळे यांनी अप्रत्यक्षपणे शिवसेनेला लगावलाय टोला. शिवसेनेने बंडखोर आमदारांना व्हीप बजावल्यानंतर एकनाथ शिंदे झाले अधिक आक्रमक. आमदारांच्या बैठकीबद्दल काढलेले आदेश आर्थिकदृष्ट्या अवैध आहेत, अशी दिली प्रतिक्रिया. शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे फेसबुक लाईव्ह द्वारे महाराष्ट्राच्या जनतेशी संवाद साधत आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नेमके जनतेला काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. हिंदुत्व हा आमचा श्वास आहे, आम्ही हिंदुत्व सोडलेले नाही, असे उद्धव ठाकरे म्हणाले. झाडाचेच लाकूड वापरून स्वतःचेच झाड तोडायला निघायला नकोय. मी मुख्यमंत्री नको असेल तर मी मुख्यमंत्री पद सोडायला तयार आहे. मुख्यमंत्री पदी राहण्याची माझी अजिबात इच्छा नाही, असे म्हणून उद्धव ठाकरे यांनी आपले भाषण संपवले. काही जण असं आरोप करतायत की किंवा असं भासवण्याचा प्रयत्न करतायत की आता काय बाळासाहेबांची शिवसेना राहिली नाही. ठीक आहे ना, बाळासाहेबांची शिवसेना आणि आत्ताच्या शिवसेनेत फरक काय नेमका? असं काय मी नेमकं केलेलं आहे की शिवसेना ही बाळासाहेबांच्या विचारापासून दूर जात चाललेली आहे? त्यावेळेला जे विचार होते तेच आपण पुढे नेत आहोत. बरं, त्याच्यानंतर म्हणजे आपल्यातून बाळासाहेब 2012 साली गेले, 2014 साली आपण एकाकी लढलो होतो, तेव्हाही आपण हिंदूच होतो, आत्ताही हिंदूच आहोत, उद्याही हिंदूच राहणार आहोत. मुद्दा विचार हा तोच राहणार आहे, तोच असणार आहे. पण 2014 साली सुद्धा जी लढलेली शिवसेना होती आणि जिने एकट्याच्या ताकदीवरती प्रतिकूल परिस्थितीत 63 आमदार निवडून आणले आणि ते 63 आमदार आल्यानंतर त्यातले काही नंतर जे मंत्री झाले ती सुद्धा शिवसेना बाळासाहेबांच्या नंतरची शिवसेना होती. आणि त्याच्यानंतरची आत्तापर्यंतची वाटचाल म्हणजे मग मी आत्ता गेली 2.5 वर्ष मी स्वतः मुख्यमंत्री आहे. माझ्यासोबत पहिल्या आणि आत्ताच्या मंत्रिमंडळातले जे काही सहकारी आहेत ते सुद्धा त्याच बाळासाहेबांच्या शिवसेनेतले सहकारी आहेत. म्हणजेच काय की पहिल्या प्रथम शिवसेना हिंदुत्व, शिवसेना कोणाची, शिवसेनेने हिंदुत्व सोडले का, शिवसेना बाळासाहेबांची राहिली नाही का, मग आम्हाला ती बाळासाहेबांची शिवसेना पाहिजे. मग मधल्या काळामध्ये जे काय सगळं मिळालं ते बाळासाहेबांनंतरच्या शिवसेनेने दिलं हे मी म्हणेन कृपा करून लक्षात ठेवा. ज्या शिवसैनिकांना असं वाटत असेल की मी शिवसेनेचं नेतृत्व करायला नालायक आहे, त्याला मला सांगा मी हेही पद सोडायला तयार आहे. मी शिवसेना पक्षप्रमुख पद पण सोडायला तयार आहे, पण हे सांगणारा विरोधक नाही. नाहीतर असे फडतूस लोक खूप आहेत, त्यांच्या सांगण्यावरनं किंवा त्यांच्या त्या काय ते ट्रेंडिंग ट्रोलिंग ट्विटर फिटर ह्याच्यासाठी मी काय त्यांना मी बांधलेलं नाही आहे. मी माझ्या शिवसैनिकाला बांधलेलं आहे आणि शिवसैनिकसुद्धा ह्या भानगडीत पडणारा नाही आहे, कारण तो फेस टू फेस संकटाला सामोरं जाणारा शिवसैनिक आहे. म्हणून त्यांनी सांगावं मी दोन्ही पदं सोडायला तयार आहे, पण मी मुख्यमंत्रीपद सोडल्यानंतर जर शिवसेनेचा मुख्यमंत्री होत असेल मला आनंदाने मान्य आहे, आनंदाने मान्य आहे. पण त्याही पलीकडे जाऊन केवळ मी मुख्यमंत्री नको, दुसरा कोणी असला तरी चालेल, पण शिवसेनेचा म्हणजे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री नको, दुसरा कोणी चालेल, चला तेही मला मान्य आहे. पण एकदा मला समोर येऊन सांगा, याला संकोच वाटतो पण तुम्ही म्हणालात त्याच्याप्रमाणे तुम्ही आम्हाला नकोत, हे स्पष्ट सांगा. मी या क्षणाला मुख्यमंत्रीपद सोडायला तयार आहे, या क्षणाला मी मुख्यमंत्रीपद सोडायला तयार आहे. आणि म्हणून मुख्यमंत्रीपद हे तेव्हा अनपेक्षितपणाने आलं, आत्तासुद्धा मी यायला चिकटून बसत नाही आहे. जर तुम्ही सांगाल मी आत्ता त्याच्यावरनं पायउतार तयार आहे आणि हे माझं नाटक नाही. उमरेड अंतर्गत येणाऱ्या लोहारा शिवारात कपाशीची लावणी करत असणाऱ्या मजूर महिलेचा वीज पडल्याने मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. उमरेड येथील संदीप मांडवकर यांच्या शेतातील ही घटना आहे. कपाशीची लावणी करताना अचानक पाऊस आला व त्यामुळे वीज पडली. या 3 महिला जखमी झाल्या होत्या. त्यानंतर त्यांना उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, परंतु उपचारादरम्यान उषा वीरेंद्र मांडळकर यांचा दुर्दैवी मृत्यू झाला तर 2 महिलांवर उपचार सुरू आहे.
मृतक उषा मांडळकर या अत्यंत हलाकीच्या परिस्थितीत आपल्या परिवाराचा सांभाळ करीत होत्या. या महिलेच्या भरोशावर संपूर्ण घराची भिस्त होती. महिलेच्या अनपेक्षित मृत्यूने परिवारावर दुखाचा डोंगर कोसळला आहे. शिवसेनेचे माजी गटनेते आणि राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड करत गुजरात गाठले व त्यानंतर गुवाहाटी देखील गाठले तर 40 आमदार आपल्या सोबत असल्याचा दावा एकनाथ शिंदेनी केलाय. त्यासोबतच नितीन देशमुख नागपुरात परतले आहे. एकनाथ शिंदेंच्या गटात कालपर्यंत असलेले नितीन देशमुख आज नागपूरमध्ये परतले आहेत. नागपूरमध्ये येताच त्यांनी धक्कादायक विधान केले आहे. मी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसोबतच आहे. मी शिवाजी महाराजांचा मावळा आहे. माझी तब्येत चांगली आहे. मला तिथल्या पोलिसांनी हॉस्पिटलमध्ये नेले आणि म्हणाले तुमच्यावर कारवाई करायची आहे. परंतु तेव्हा माझी तब्येत ठीक होती. मला हृदयविकाराचा झटका आला. ही बातमी खोटी होती. 20-25 लोकांनी मला जबरदस्ती इंजेक्शन दिले. मला माहिती नव्हतं. माझ्या शरीरावर चुकीच्या प्रक्रिया करण्याचं त्या लोकांचं षडयंत्र होतं. असा धक्कादायक आरोप नितीन देशमुख यांनी केला आहे. महाराष्ट्रातला छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा आहे. गुजरातचे पोलीस काही या मावळ्याच्या तब्येतीवर वार करू शकत नाही. शरीरावर खाली करा, भूम खाली करा यार, चेहरा तब्येत टकाटक आहे. आणि तुमच्या समोर चांगल्या परिस्थितीमध्ये चांगल्या तब्येतीमध्ये मी उभा. काल काय झालं होतं नेमकं तिथे? काल त्या ठिकाणी मला तिथल्या पोलीस लोकांनी जबरदस्तीमध्ये हॉस्पिटलला नेलं. खाली करा, भूम खाली. मला अटॅक आला म्हणून तुमच्यावर कारवाई करायची आहे. मला कोणत्या प्रकारचा अटॅक आला नव्हता. कोणत्याही प्रकारचं मला माझी बीपी सुद्धा वाढली नव्हती. पण त्यामागचा हेतू अटॅक आला म्हणून त्यामागचा हेतू त्यांचा काय होता. त्यांचा हेतू काहीतरी चुकीचा होता. हॉस्पिटलमध्ये नेल्यावर 20-25 लोकांनी मला पकडून जबरदस्तीने माझ्या दंडामध्ये इंजेक्शन जबरदस्तीनं टोचले. ते इंजेक्शन कोणते होते काय होते मला माहिती नव्हतं. परंतु माझ्या शरीरावर चुकीच्या पद्धतीनं प्रक्रिया करण्याचं एक षडयंत्र त्या लोकांचं होतं. आता सांगा काय सांगून तुम्हाला नेण्यात आलं होतं? मी उद्धव साहेबांचा शिवसैनिक आहे. उद्धव साहेबांचा मंत्र्यांसोबत मी गेलो होतो. उद्धव साहेबांचा शिवसैनिक इतिहास मैंने बताया है कि रात को 3 बजे मैं होटल से 12 बजे निकला हूँ. रास्ते पे 3 बजे खड़ा था लेकिन 100-200 पुलिस मेरे पीछे थे. मैं कोई वाहन आया तो वाहन में मैं बैठना चाहता था लेकिन कोई वाहन में मेरे को बैठने नहीं देते थे. बाद में 100-150 पुलिस ने उठा के मेरे को हॉस्पिटल में लेके गए. और वहाँ ऐसा एक नाटक रचा है कि मेरे को अटैक. राज्य सरकार कडून शिक्षणाचा राज्यात खेळखंडोबा केला. विचारधारेशी समझौता केल्यामुळेच आज यांच्या वाटेला अशी फळे आली असा टोला मनसे नेते गजानन काळे यांनी अप्रत्यक्षपणे शिवसेनेला लगावलाय. ज्याचे जैसे कर्म तसेच फळे ईश्वर देतो अशा प्रकारची ट्विट केली आहे त्यांनी. केलंय राज्यमंडळ बरखास्त करण्याची वेळ आली असे ऐकण्यात आले आहे. औरंगजेब यांच्या कबरीवर जाऊन नतमस्तक होणाऱ्याबरोबर असली हिंदुत्ववादी म्हणणारी युती करत असतील नाही तर त्यांची मदत घेऊन राज्यसभेत निवडणूक होणार तर हा बाळासाहेब ठाकरे यांनी वरून दिलेला शाप असल्याचा टोला शिवसेनेला लगावला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर शस्त्रक्रिया झाली आहे. मात्र त्यांची अधिकृत भूमिका लवकरच येईल. व आता राज्यात जे सुरू आहे ते दुर्दैवी आहे. मतदारांनी कौल कोणाला दिला आणि सरकार कोणाची आले. शरद पवार यांनी शिवसेना संपवायचे स्वप्न पाहिले होते व ते स्वप्न आता लवकरच पूर्ण होताना दिसत आहे. आता फक्त आदित्य ठाकरे हे उद्धव ठाकरेंसोबत आमदार म्हणून राहतात की काय. त्यामुळेच उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हेच सैनिक राहणार की काय आणि सर्व सैनिक निघून जाणार की काय असे चित्र दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसकडे शिवसेना पक्ष गहाण ठेवल्यासारखा आहे. अबू आजमी यांच्या 2 आमदाराबरोबर कोणी मिठ्या मारल्या सर्व महाराष्ट्राने पाहिले आहे. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेची जबाबदारी अमित राज ठाकरे यांच्यावर आहे व दररोज मुंबईमधील 4 विधानसभा मतदारसंघात अमित राज ठाकरे यांच्याकडून संवाद यात्रा होते.
अमित राज ठाकरे लवकरच महाराष्ट्र दौऱ्यावर असतील व मनसे विद्यार्थी सेना विद्यापीठ निवडणुका लढवणार असे मत मनसे नेते गजानन काळे यांनी व्यक्त केलंय. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेची अध्यक्षपदाची धुरा आमचे पक्षाचे नेते अमित राजसाहेब ठाकरे यांनी जेव्हापासून घेतली आहे त्यापासून विद्यार्थी सेनेत एक उत्साह संचारलेला आहे, एक नवीन प्रकारची ऊर्जा आलेली आहे. स्वतः अमित साहेब मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक या शहरांमध्ये स्वतः लक्ष घालत आहेत. मुंबईत रोज 4 विधानसभा या पद्धतीने सकाळी 10 वाजल्यापासून ते रात्री 10 त्यांच्या संवाद दौऱ्याचं आणि विद्यार्थी सेनेच्या पुनर्बांधणीचं एक अभियान अमित ठाकरे यांनी हातात घेतलेलं आहे. त्याचबरोबर 5 सरचिटणीस विद्यार्थी सेनेचे, 5 प्रमुख संघटक आणि 2 सचिव अशी 12 जणांची टीम त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रात पाठवलेली आहे. मी स्वतः गजानन काळे विद्यार्थी सेनेचा सरचिटणीस, माझ्यासोबत माझे सहकारी विद्यार्थी सेनेचे सचिव आशिष साबळे पाटील. आम्ही स्वतः पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर गेली 15 दिवस आहोत. कोकणामध्ये काही जणांना पाठवलं आहे, काही जणांना उत्तर महाराष्ट्रात पाठवलं आहे. ठाणे जिल्हा असेल, नाशिक ग्रामीण असेल, उत्तर महाराष्ट्र असेल, विदर्भ असेल, पूर्व विदर्भ असेल, पश्चिम विदर्भ असा संपूर्ण आढावा घेऊन विद्यार्थी सेनेची बांधणी, त्याचबरोबर येणाऱ्या विद्यार्थी संघटनेच्या निवडणुका, येणाऱ्या सिनेटच्या निवडणुका आणि या सरकारच्या माध्यमातून जो शिक्षणाचा खेळ खंडोबा चालवला आहे त्याच्यावरती एक प्रहार करून मजबूत विद्यार्थी संघटना बांधणी करणं असं आमचं सगळ्यात पहिल्यांदा लक्ष आहे. नाही, मुळात कसं असतं की कुठल्याही विचारधारेशी बांधिलकी न ठेवता ज्या पद्धतीने हे अनैसर्गिक सरकार आलं आहे त्याचीच आज फळं आपल्याला ह्या महाराष्ट्रात दिसत आहे. त्यामुळे फार भाष्य न करता मी आत्ताच सकाळी ट्विट केलं, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. या अर्थाने ईश्वराचीच काठी बसले की काय ह्या सरकारला. आणि आता मी ऐकण्यात येते की विधानसभा बरखास्त होते, निवडणुका लागत आहेत, नाही लागत आहे. पण मला वाटतंय औरंगजेबाच्या कबरीवरती जाऊन नतमस्तक होणाऱ्यांबरोबर जर स्वतःला असले हिंदुत्ववादी म्हणणारे जर युती करणार असतील, त्यांची मदत घेऊन राज्यसभेच्या निवडणुका होणार असतील, तर आदरणीय बाळासाहेबांनी हा वरून दिलेला शापच आहे की काय असं मला वाटू लागलंय. वेळ झाली आता एका छोट्याशा विश्रांतीची. भेटूया विश्रांतीनंतर. बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश. पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले. खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि. अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए. Flywheel Aviation Academy एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं. Flywheel Aviation Academy, 1 degree, 3 job opportunities. Flywheel Aviation Academy gives you a degree or diploma with a job. Flywheel Aviation Academy, 365 Gandhinagar, LAD College Square, beside Karnataka Bank, Nagpur. बॉस ने मीटिंग बुलाई. क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो. बार बार उठो बैठो, उठो बैठो. जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर. कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com. विश्रांतीनंतर आपलं स्वागत.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. अलिबाग येथील 19 बंगले घोटाळ्याच्या विरोधात किरीट सोमय्या यांच्या वतीने ही याचिका दाखल करण्यात आली आहे. अलिबाग कोर्ले येथे समुद्र किनाऱ्याच्या जवळ 19 बंगल्यांचा घोटाळा प्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह 9 लोकांना प्रतिवादी करण्यात आले आहे. उद्धव ठाकरे परिवाराचा 19 बंगले घोटाळ्याच्या विरोधात आज मुंबई उच्च न्यायालयात माझी याचिका दाखल झाली. रश्मी उद्धव ठाकरे, मनीषा रवींद्र वायकर यांनी अन्वय नाईक कडून बंगले घेतले, त्या बंगल्याची किंमत 6.5 कोटी ते लपवले. उद्धव ठाकरे रवींद्र वायकरने आपला निवडणूक शपथपत्रात ते दाखवले नाही, इन्कम टॅक्स पासून लपवले. याची न्यायालयीन चौकशी व्हायला हवी अशी आमची मागणी आहे. पुढच्या आठवड्यात ही याचिका हायकोर्टात सुनावणीसाठी येऊ शकते. शिवसेनेच्या बंडखोर गटाकडून निरोप आला असल्याची चंद्रपूरचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांनी माहिती दिली आहे. मुख्यमंत्री आणि महाविकास आघाडी सरकार वेगवेगळ्या संकटात असल्याने त्यांचा निरोप आला नसेल अशी भावना अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांनी व्यक्त केली आहे. शिवसेनेतून फुटून बाहेर आलेल्या एकनाथ शिंदे यांच्या गटाला आणखी काही आमदारांचे समर्थन अपेक्षित असल्याची माहिती खरी असल्याचे निष्पन्न झाले आहे. अपक्ष आमदार आणि फुटीर शिवसेना यांच्यात वेगळा गट निर्मितीचे प्रयत्न होत आहे. शिंदे गटाच्या प्रस्तावावर आमदार किशोर जोरगेवार निकटवर्तीय आणि चंद्रपूर मतदारसंघातील त्यांच्या समर्थकांशी चर्चा करून निर्णय घेणार असल्याचे मत चंद्रपूरचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांनी दिली आहे. निश्चितपणे जो दुसरा गट आहे त्यांचा त्यांनी फोन केला, संपर्क केला, संपर्क झालेला आहे. मुख्यमंत्र्यांकडून काही निरोप आला आहे का? मुख्यमंत्री नाही, माननीय मुख्यमंत्री महोदयांकडून अजूनपर्यंत कोणत्याही प्रकारचा निरोप नाही आहे. त्यांच्या पक्षामध्ये पडलेली फूट तिकडे त्यांचं त्यामध्ये ते व्यस्त असतील. मुख्यमंत्री महोदयांकडून अजूनपर्यंत कोणत्याही प्रकारचा संपर्क निरोप आलेला नाही आहे. आपली भूमिका काय? मी ह्या आताही तुम्ही पाहत असाल की मी आता सगळं टेलिव्हिजन आणि बाकी सगळं चर्चा करत मतदारसंघातील जनतेचा कौल घेत आहे. पुढे काय घडू शकते, काय घडणार आहे याचा एक अंदाज बांधत बाकीचेही जे आमचे सहकारी आहे, अपक्ष आमदार असतील, वेगवेगळ्या पक्षातले माझे मित्र असतील, यांच्याशी चर्चा करत भविष्यामध्ये काय योग्य राहील आणि काय घडू शकते याचा अंदाज घेत पुढचं ठरवणार आहे. शिवसेनेने बंडखोर आमदारांना वीप बजावल्यानंतर एकनाथ शिंदे अधिक आक्रमक झाले आहेत. त्यांनी आपली नवी खेळी खेळली आहे. शिवसेना विधिमंडळ मुख्य प्रतोदपदी शिवसेना आमदार भरत गोंगावले यांची नियुक्ती केली आहे. दरम्यान सुनील प्रभू यांनी आजच्या आमदारांच्या बैठकीबद्दल काढलेले आदेश कायदेशीरदृष्ट्या अवैध आहेत असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले. याबाबत त्यांनी तसे ट्विट देखील केले आहे. कॅबिनेटमध्ये नेहमीच्या विषयांवर चर्चा झाली. मुख्यमंत्र्यांचा चेहरा हसरा होता. यावरून समजत आहे की मुख्यमंत्र्यांना काही टेन्शन नाही. जे काही चालू आहे ते शिवसेनेच्या पक्षाअंतर्गत सुरू आहे. त्या संदर्भात शिवसेनेचे नेते किंवा मुख्यमंत्री बोलतील. कैबिनेट में जो रूटीन सब्जेक्ट है वही सब्जेक्ट पे चर्चा हुई, बाकी कोई चर्चा नहीं हुई. सर जो हालात हम देख रहे हैं महाराष्ट्र में पड़े क्या उसके लिए कुछ चर्चा हुई राजनीति को लेकर जो सिचुएशन बने? राजनीति पे चर्चा करने का विषय भी नहीं था क्योंकि हालात तो पूरी तरह कंट्रोल में है. मुख्यमंत्री ये उनका फेस स्माइलिंग था, उस पर से आप समझ सकते कि सीएम साहब को कोई टेंशन नहीं है, तो फिर सरकार को भी कोई टेंशन नहीं. सरकार आप कह रहे हैं कि सरकार को कोई खतरा नहीं, लेकिन शिवसेना के 40 से ज्यादा विधायक वो नॉट रीचेबल है. ज्या पद्धतीने मुख्यमंत्र्यांचा चेहरा हसरा होता त्यावरून असं वाटतं की सरकार अल्पमतात. मुख्यमंत्र्यांच्या भावनिक फेसबुक लाईव्ह नंतर आता महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींना आणखीन वेग आलाय. शरद पवार, छगन भुजबळ, सुप्रिया सुळे हे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला वर्षावर पोहोचले आहेत. मुख्यमंत्री कोविड पॉझिटिव्ह असतानाही त्यांच्या भेटीसाठी वरिष्ठ नेते वर्षावर पोहोचणे म्हणजे अनेक चर्चांना उधाण आले आहे. तर विकेबी मराठी न्यूज मध्ये आज एवढंच. उद्या पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसोबत. बघत रहा विकेबी न्यूज. नमस्कार.